आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीच्या सैनिक शाळेत पारितोषिक वितरण उत्साहात विद्यार्थ्यांनी केला संस्थेचा नावलौकिक. कोगनोळीच्या इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड स्पेशल डिफेन्स करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपेक्स बँकेचे संचालक लक्ष्मण चिंगळे होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, आमदार शशिकला जोल्ले, अण्णासाहेब जोल्ले, जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, ग्रामपंचायत अध्यक्ष महादेवी पोवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांनी करून संस्थेचा वार्षिक अहवाल वाचन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाल्यावर विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विकासरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, विठ्ठल कोळेकर यांची निपाणी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी, अनिल नवाळे यांची सचिवपदी आणि प्रशांत पोवाडे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर अनिल पाटील यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पहार, मानचिन्ह देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, रमेश शेटे, वीरेंद्र चौगुले, विनोद परीट, बाळासाहेब कागले, राजेंद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.